पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवणं या तत्वावर काम करत ज्या प्रकारे गोव्यामध्ये परिवर्तन मनोहरभाईंनी करून दाखवलं, मी जर असं म्हटलं की आधुनिक गोव्याचे शिल्पकार हे मनोहर पर्रिकर आहेत तर हे चुकीचं ठरणार नाही. अशा प्रकारे आधुनिक गोवा मनोहरभाईंनी या ठिकाणी आपल्याला तयार करून दाखवलं. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना खरं म्हणजे जी लिगसी त्यांच्याकडे आली होती त्यापूर्वीचे संरक्षण मंत्री एक चांगले व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते, प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध होते, पण त्यावेळच्या सरकारच्या एकूण कार्यप्रणालीमध्ये सर्वात जास्त परिणाम जर कशावर झाला होता तर तो संरक्षण खात्यावर झाला होता. आणि एक दिवस मनोहरभाई गमतीनं मला असं म्हणाले की देवेंद्र बरं झालं पाकिस्तानशी लढाई झाली नाही, नाहीतर आमच्याकडे बेसिक अम्युनेशन देखील विकत घेण्याकरताच्या फायली या चार चार वर्षापासून प्रलंबित आहे आणि कदाचित युद्धाच्या काळात ते अम्युनेशन मिळालंही नसतं आणि आपली काय अवस्था झाली असती. आणि म्हणून तात्काळ एक अतिशय ट्रान्सपरंट अशा प्रकारची पॉलिसी त्यांनी तयार केली आणि जवळजवळ 8 वर्ष दलालीनं कुठेतरी कलंकित झाल्यामुळे थांबलेलं डिफेन्स परचेस हे मनोहरभाईंनी सुरू केलं आणि कुठल्याही प्रकारचा वाद न होता, कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ न येता, कुठल्याही प्रकारे दलाली न देता त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात डिफेन्स अॅक्विजिशन हे मनोहरभाईंच्या काळात सुरू झालं. एवढंच नव्हे तर इंडियनायझेशन या सगळ्या गोष्टीचं हे देखील त्यांनी सुरू केलं आणि इंडिजिनस जे आमचे लोक आहेत त्यांना कशा प्रकारे आपण पुढे नेऊ शकतो या संदर्भात अतिशय महत्वाची भूमिका त्यांची होती. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मेक इन इंडियामध्ये डिफेन्स इक्विपमेंट तयार करणे आणि प्रोक्युअर करणे या दोन्हीची सुरुवात ही मनोहरभाईंनी केली आणि आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय की अशा प्रकारचे सगळे हे इक्विपमेंट्स आज देशात बनत आहेत आणि देश आता स्वतः बनवतोय आणि अनेक गोष्टी एक्सपोर्ट देखील करतोय. ही देशाची क्षमता माननीय मोदीजींनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला त्या विश्वासाला सार्थ करत अवघ्या 2.5 वर्षात त्यांनी करून दाखवली.